तर शाहू महाराजांबद्दलचा वैयक्तिक आदर आपला कमी होणार नाही. कोल्हापूरचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. ते रक्ताचे वारसदार आहेत का, इतकाच प्रश्न मी उपस्थित केला होता. राजा विरुद्ध प्रजा हे मी केलेलं नाही, हे जनतेनंच केलंय असं देखील संजय मंडलिक म्हटलंय. शाहू छत्रपती जे आहेत उमेदवार, तुमचे प्रतिस्पर्धी आहेत, त्यांचा मी काल एक इंटरव्ह्यू केला. त्यांना मी प्रश्न केला की ज्या वेळेला 2009 संभाजीराजेंची उमेदवारी जाहीर झालेली होती त्यावेळेला मंडलिक साहेबांची भेट घेतली होती, कैलासवासी सदाशिवराव मंडलिक साहेबांची भेट महाराज यांनी घेतलेली होती आणि त्यांनी सांगितलं की जरी माझ्या मुलाला उमेदवारी जाहीर झाली असली तरी आपल्या मैत्रीमध्ये फरक पडणार नाही किंवा ती कमी होणार नाही. आणि काल पण मला त्यांनी सांगितलं की ती मैत्री आमची शेवटपर्यंत तशीच राहिली. पण त्याच मंडलिक साहेबांचे तुम्ही सुपुत्र आणि तुम्हीच छत्रपती घराण्यावर टीका केली होती. महाराज साहेबांनी म्हणाले ती गोष्ट खरी आहे, त्यांच्याविषयी व्यक्तिगतरित्या आदर आमचा कमी होणार नाही. पण निवडणुकीच्या रिंगणात उभारल्यानंतर मी एक साधा प्रश्न विचारला, मी काय टीका केली नाही. ते रक्ताचे वारसदार आहेत का, एवढाच प्रश्न विचारला. याच्यात काय गादीचा अवमान, व्यक्तीचा अवमान होत नाही. आता त्यांचं असं म्हणणं आहे की राजाविरुद्ध प्रजा हा इथं राहिलेलाच नाही प्रश्न, असं म्हणणं आहे. मी राजाविरुद्ध प्रजा केलेली नाही, पण जनतेनं मात्र राजाविरुद्ध प्रजा केली. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी चांगलंच लक्ष पुरवलंय कोल्हापूरकडं आणि हातकणंगलीकडे असं देखील त्यांचं म्हणणं आहे. खरं म्हटलं तर विरोधकांना त्यांचे कधी येतो त्याच्यावर लक्ष नव्हतं. मुख्यमंत्री साहेब काय आत्ता फक्त मतं मागायला येत नाहीत, ज्यावेळी कोल्हापूरमध्ये महापूर आला त्यावेळी ते नगरविकास मंत्री होते. या पुरामध्ये येऊन मुंबईहून साहित्य घेऊन 8-10 गाड्या घेऊन आले होते, डॉक्टर्स घेऊन आले होते. त्यावेळेला पवार ठाकरे हे दोघंही आले होते कोल्हापूरमध्ये. महाराष्ट्र हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही असं वाक्य आहे, गद्दारांचा सूड घेणारच. महाराष्ट्र हिसका दाखवणार काय माहीत नाही, त्यांना शोभतंय, पण मला वाटतंय कोल्हापूर हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही असं. कोल्हापूरमध्ये मान गादीला मत मोदींना असं तुमच्याकडून प्रचार केला गेला बरोबर, पण साताऱ्यामध्ये पवारसाहेब म्हणतायत मान गादीला मत कष्ट करायला. कोल्हापूरमध्ये वेगळी भूमिका, साताऱ्यात वेगळी भूमिका, तेच माझं म्हणणं आहे. पवारसाहेब आपल्या नेहमी भूमिका बदलण्यामध्ये प्रसिद्ध आहेत आणि त्यामुळं तिकडे एक मत आणि इकडे एक मत अगदी शेजारी आहेत. कुठं सातारा विदर्भात असतं तर गोष्ट वेगळी, पण शेजारी येऊन 100 किलोमीटर मत बदलणं ही पवारसाहेबांची खासियत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, कोल्हापूर.